राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर अखेर स्वतः अजित पवार यांनीच खुलासा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीचं त्यांनी पूर्णतः खंडन केलं. आपण पक्ष सोडून जाणार नसल्याचं अजितदादा स्पष्टपणे म्हणाले आणि या सगळ्या चर्चेवर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पाहूयात एक खास रिपोर्ट. आजपर्यंत आम्ही काम करतोय, उद्या पण काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार. गैरसमज करून देऊ नका. अशा प्रकारे कुठल्याही 40, 50, 60 अशा सह्या झालेल्या नाहीत, सह्या घेतलेल्या नाहीत. तुम्हीच पाडायचं ह्याच्यातनं ट्विट मधनं झेंडा काढला, अमकं काढलं, तमकं काढलं. बोलणाऱ्यांच्या बद्दलची बातमी देण्यापेक्षा अजित पवार का बोलले नाही, अरे एवढं का प्रेम होतो चाललंय माझं. आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का काय का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली. आम्ही पण माणूस आहे, आम्ही पण हाडा मासाचेच आहोत. मग आमची पण कधी कधी सहनशीलता संपली की आमचा पण सहनशीलतेचा अंत होऊन देऊ नका. अखेर अजित पवारांनी मौन सोडलं. गेल्या 5-6 दिवसांपासून अजित पवार हे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जात होतं. त्या सगळ्या चर्चेवर अजित पवारांनी आपल्या रोखठोक शैलीत उत्तरं दिली. आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी यावेळी दिलं. आपणा स्वाभिमानातनं त्या ठिकाणी झालेली आहे. 99 साली 10 जूनला शिवाजी पार्कला, तेव्हापासून आम्ही सगळेजण काम करत आलेलो आहे. आजपर्यंत आम्ही काम करतोय, उद्या पण काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत. भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची जुळवाजुळव सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र अजित पवारांनी त्या सगळ्या चर्चेचं खंडन केलं. त्यांची वेगवेगळी कामं होती आणि ते कामं घेऊन ते आलेले होते. त्यांची इतरही कामं होती आणि माझ्याकडे पण काही काम होतं, त्याकरता मी फोन केला आणि त्या कामामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं आपण ते वेगवेगळे आमदार आलेले भेटलेले जे दाखवताय त्याच्यातून त्यांच्याबद्दल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो आमचा पक्षाचा कणा आहे, तोही संभ्रमावस्थेमध्ये त्या ठिकाणी जातो. आठवड्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होती. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे असे अडाखे बांधले जात होते. दरम्यान सोमवारी अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील सासवडचा दौरा अचानक रद्द केला आणि या चर्चेला अधिकच बळ मिळालं. दरम्यानच्या काळात अजित पवारांनी या चर्चेवर मौन बाळगल्यामुळे राजकीय संभ्रम वाढतच गेला. तुम्ही आता आज मी इथं नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसला बसतो, त्यावेळेस साधारण मंगळवार बुधवार कमिट्याच्या मीटिंग असतात आमदारांच्या. अनेक आमदार मंत्र्यांच्याकडं किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्तानं येत असतात. त्याच्यामुळे आज पण जे आमदार इकडे आलेले होते ते मला मी इथं आहे म्हणून भेटायला आले होते. ती नेहमीची पद्धत आहे, ह्याच्यात वेगळा अर्थ काढू नका. काही दिवसांपूर्वी समाजसेविका अंजली दमानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीविषयी सूचक ट्विट केलं होतं. सत्ताधारी शिवसेनेतील 16 आमदार सुप्रीम कोर्टाकडून अपात्र ठरवले जाण्याची शक्यता असून अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी ट्विटमध्ये केला होता. दमानिया यांच्या त्या ट्विटनंतर संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीविषयी भाष्य केलं होतं. राऊतांच्या त्या लेखामुळे चर्चेला अधिकच उधाण आलं. अशातच सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही त्याला दुजोरा देणारी वक्तव्य केली गेली, त्यामुळे राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात होती. अखेर अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरण देत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, News18, लोकमत.
भाजपकडून फोडाफोडीचा सीझन 2 होण्याची शक्यता सामना वृत्तपत्रातून व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामुळेच अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं. सामनातल्या त्या लेखावरून अजित पवार यांनी संजय राऊत यांना जोरदार टोले लगावलेत. अजित पवारांनी राऊतांना फटकारलं. या संदर्भामध्ये आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही. राऊतांना दादांचं रोखठोक प्रत्युत्तर. राष्ट्रवादीची वकिली न करण्याचा सल्ला. भाजपकडून राज्यामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण केलं जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात केला होता. सामनातील रोखठोक या सदरात राऊतांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या चर्चेचा हवाला दिला होता. कुणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. सामनातल्या या लेखामुळे अजित पवार पक्षातनं बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. राऊतांनी खुद्द शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ दिल्यामुळे या वृत्ताला राजकीय महत्व प्राप्त झालं होतं, पण आता त्यावरून अजित पवारांनी राऊतांना चांगलंच फटकारलंय. या संदर्भामध्ये आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी. आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता स्पोक्समन आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील, राज्याच्या स्तरावरचे असतील, हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहे. अजित पवार आणि संजय राऊतांदरम्यान शाब्दिक जुगलबंदी रंगण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. माझा वैयक्तिक ईव्हीएम वर विश्वास आहे. इस देश की जनता का ईव्हीएम के ऊपर भरोसा नहीं है. जो बीजेपी के भक्त और अंधभक्त है उनका भरोसा है. नुकतच ईव्हीएम वरून सुद्धा वाद रंगलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी ईव्हीएम विषयी शंका व्यक्त केली. मात्र अजित पवारांनी ईव्हीएम वर आपला विश्वास असल्याचं सांगितलं होतं. अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएम वर विश्वास आहे, त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते असं मला वाटत नाही असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीवरून हा कलगीतुरा आणखी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. तसे मुद्दे बरेच आहेत, पण सामन्याची वेळ अजून आलेली नाही. बोलूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेतल्या फुटीनंतर राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवलं जाणार असल्याची चर्चा रंगली होती. अजित पवार पक्षाबाहेर पडणार असल्याचं बोललं जात होतं, पण भाजपनं ऑपरेशन लोटसचं खंडन केलंय. महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ, लोकसभा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती, भाजपकडून फोडाफोडीचा इन्कार. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी एक वर्षाचा अवधी आहे. असं असताना भाजप मात्र मिशन इलेक्शन मोडवर असल्याचं दिसतंय. भाजपच्या लोकसभा निवडणुकीची रणनीती म्हणून महाराष्ट्रात भाजपमध्ये इन्कमिंग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यासाठीच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते फोडून आणण्याचा भाजपनं निर्धार केल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार आणि त्यांची टीम भाजपमध्ये किंवा एनडीए सोबत आणण्याची भाजपची रणनीती आहे. त्यासाठी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र याचा इन्कार केलाय. ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही आहे. विश्वास मोदीजींचा आणि देवेंद्रजीवर आहे, आणि त्यामुळं ऑपरेशन वगैरे आम्हाला करायची गरज पडत नाही. आम्ही काय ऑपरेशन करतही नाही. तर संजय राऊतांनी ऑपरेशन लोटसची खिल्ली उडवली आहे. सध्या कमळाचा सीझन नाही आहे. दुसरी फुलं येत आहेत मार्केटला, चांगली फुलं आहेत, त्यामुळे सध्या कमळाचा सीझन नसल्यामुळे बरेच दिवस मी बाजारामध्ये कमळ बघितलेलं नाही. त्याच्यामुळे कुठलं ऑपरेशन कमळ वगैरे मला माहीत नाही. ऑपरेशन कमळ कशाला? ऑपरेशन मशालसुद्धा होईल आणि कधी तो ऑपरेशन घड्याळसुद्धा होईल, ऑपरेशन हात सुद्धा होईल. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. लोकसभेच्या 48 पैकी महाराष्ट्रातून किमान 45 जागा एनडीएला जिंकायच्या आहेत. त्यासाठी कोणताही धोका भाजप धुरीण पत्करायला तयार नाही.
आणि त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपची राजकीय ताकद आणखी वाढवण्याचा भाजपचा मानस आहे. त्यासाठीच मिशन लोटसचा प्रपंच असल्याचा दावा राजकीय अभ्यासकांचा आहे. भाजपचं हे ऑपरेशन कधी आणि कसं होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अमित मोडक, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नगर जिल्ह्यातली लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच गाजणार असं आत्तापासूनच दिसू लागलंय. कारण सुजय विखे पाटील यांच्या मतदारसंघात शड्डू ठोकण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी तयारी केल्याचं कळत आहे. त्यांनी स्वतःच तसं म्हटलंय. पाहुयात नगर जिल्ह्यातल्या राजकारणावरचा हा रिपोर्ट. नगर दक्षिणवर राम शिंदेंचा दावा. शिंदे लोकसभा लढवणार, सुजय काय करणार? नगरच्या रामामुळे सुजयला वनवास. अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे आतापासूनच पडघम वाजू लागलेत. सुजय विखे पाटील खासदार असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर भाजपमधूनच अनेकांनी दावेदारी केली आहे. नगर दक्षिणवर आमदार राम शिंदे यांनी देखील दावा सांगितलाय. 2014 पासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी दावेदार असल्याचं राम शिंदेंनी म्हटलंय. 2024 साठी नगर दक्षिणमधनं लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचंही राम शिंदेंनी सांगितलंय. सातत्यानं माझं राज्यसभा असो की लोकसभा असो याच्यामध्ये नाव चर्चेला येत आहे. जो पक्ष आदेश देईल आणि त्यांनी जर आदेश दिले तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. राम शिंदेंची दावेदारी म्हटल्यावर सुजय विखेंचं काय होणार असाही प्रश्न आहे. सुजय विखेंना राज्याच्या राजकारणात आणण्यासाठी कर्जत जामखेडचा पर्याय आहे, पण तो खूपच धाडसी असेल. विखेंच्या भाजपमधील प्रवेशामुळे राम शिंदे यांना आज मंत्रीपद मिळणं त्यांचं अवघड झालं आहे. त्यामुळे हा जो काही नाराज गट आहे या नाराज गटाचं नेतृत्व हे आता राम शिंदे करू इच्छित आहे असा त्यांच्या या विधानाचा अर्थ आहे. त्यामुळे विखें समोरचा संघर्ष जो आहे भाजपमध्ये हा आगामी कामामध्ये वाढेल की काय अशी शंका राम शिंदे यांच्या आजच्या या विधानाने निर्माण केलेली आहे. स्वाभिमान विलीन केलेले एक आमदार नगर शहरामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की नजरानजर इथलचा स्थानिक आमदार काही नजरानजर भिडू शकत नाही किंवा भिडवत नाही. निश्चितच थोडा उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नजरानजर मिळतच नाही. नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं कुठं यायचं, कुठल्या ठिकाणी यायचं, तर निश्चित आम्ही येण्याकरता आम्ही तयार आहोत. भाजप कर्जत जामखेडच्या रामासाठी विखे पाटलांच्या सुजय विखेंना वनवासात पाठवणार की काय अशी चर्चा आता नगरमध्ये सुरू झाली आहे. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तिकडे बालविवाह बेकायदा आहे, तरी सुद्धा मराठवाड्यात सर्वाधिक बालविवाह होत आहेत. 5व्या राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणात हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मराठवाड्यात सर्वाधिक बालविवाह. बीड परभणीत बालविवाह अधिक. कमी वयात गर्भधारणेचं प्रमाणही वाढलं. मुलासाठी विवाहाचं वय 21 आणि मुलीचं वय 18 असेल तर तो विवाह कायदेशीर. पण मराठवाड्यात सर्वाधिक 37% बालविवाह होत असल्याचं समोर आलंय. त्यात बीड आणि परभणीत बालविवाहाचं प्रमाण धक्कादायक आहे. कोणत्या जिल्ह्यात किती बालविवाह होत आहेत त्यावर नजर टाकूया. छत्रपती संभाजीनगर 35.8%, जालना 35%, हिंगोली 37%, परभणी 48%, बीड 44%, लातूर 31%, धाराशिव 36%, नांदेड 32%. तर बालविवाह असल्यानं मुलीचं गर्भार व्हायचं वयही कमी असतं. ते सर्वार्थानं मुलीकरता धोकादायकच. लहान वयात गर्भवती झाल्याची टक्केवारी. छत्रपती संभाजीनगर 12.4%, जालना 10%, हिंगोली 14%, परभणी 13%, बीड 15%, लातूर 14%, धाराशिव 16%, नांदेड 8%. आता हे बाल विवाह थांबवण्यासाठी, हे प्रकार थांबवण्यासाठी गाव खेड्यामध्ये पोलीस पाटील आणि त्यासोबतच ग्रामसेवक वगैरे अपॉइंटेड आहेत, मग नेमणूक झालेली आहे त्यांची. आणि जेव्हा त्यांना हे अशा गोष्टी त्यांच्या जवळपास लक्षात येते, कळतं, तर तेव्हा त्यांच्या थ्रू आम्हाला मेसेज येतं की असं असं गावखेड्यामध्ये हे प्रकार घडून येणार आहे,
अशी चर्चा चालू आहे. तर त्वरित आम्हाला कळलं की आमची यंत्रणा लगेच त्यांना थांबवतात. बालविवाह होण्याचं सगळ्यात पहिलं कारण गरिबी. घरी येणारा पैसा थोडकाच, खाणारी तोंड मात्र अधिक, त्यात शिक्षणासाठीही पैसा नाही. या कारणांमुळे बालविवाहाचं प्रमाण जास्त असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. विवाह दाखल झाल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करतो आणि सदरचा विवाह अजामीन पात्र आहे तर सर्वांना आवाहन करू इच्छिते की मुलांचं शारीरिक मानसिक आरोग्य बिघडतं, त्यामुळे आपण कृपया 18 वर्षाच्या पुढे, म्हणजे जे शासनाने ठरवून दिलेलं आहे मुलींचं वय 18 वर्ष आणि मुलांचं वय 21 वर्ष, तर त्यानंतरच आपण मुलींचे विवाह लावून देण्यात यावे. बालविवाहाचं गांभीर्य, त्याचे परिणाम समजून घेऊन नागरिकांनी बालविवाह रोखण्यात मदत करण्याची गरज आहे, कारण तक्रार न येणाऱ्या विवाहांची संख्याच अधिक आहे. छत्रपती संभाजीनगरहून अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर एक अतिशय महत्वाची बातमी. आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. या अवकाळी पावसाचा फटका महाबळेश्वरमधल्या स्ट्रॉबेरीच्या पिकाला सुद्धा बसलाय. सरकारनं तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून काही आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. गेल्या 3 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे साताऱ्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. पाचगणी आणि महाबळेश्वरच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. त्याचा फटका शेतातील मलबेरी आणि स्ट्रॉबेरीला बसला. शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. त्यामुळे राज्य सरकारनं नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाबळेश्वर परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते. शासनानं प्रशासनानं लवकरात लवकर शेतींचे पंचनामे करावेत आणि तुटपंजी रक्कम न येता गुंठे, आता कसं गुंठेवारी मध्ये चालती महाबळेश्वर शेतकऱ्याची शेती आणि गुंठ्यावरती उत्पन्न असतं, तर त्या पद्धतीनं मोबदला मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणे भेटावा एवढीच अपेक्षा. थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक म्हणून ओळखलं जातं. या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची शेती करतात. मात्र अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय. स्ट्रॉबेरीला पूर्ण प्रमाणात हे थंडीचा फटका बसतो, त्यातून कसं तरी वरती डोकं काढता येतं, तो हा गारपटीचा एक फटका बसलाय. त्यातून शासनानं आपल्याला काहीतरी आपल्याकडे लक्ष देऊन या छोट्या शेतकऱ्याकडे जरा लक्ष देऊन आपल्या काहीतरी त्यातून फुलाची पाकळी तरी आपली मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. महाबळेश्वर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुका आहे, त्यामुळे मुख्यमंत्री इथल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र सरकार इथल्या शेतकऱ्यांची दखल घेणार का, हाच खरा प्रश्न आहे. सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.